नमस्कार मित्रांनो, मी नितीन लोले पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा माझ्या यूट्यूब चॅनल वर, ज्याचं नाव आहे नितीन लोले ब्लॉग्स। तर मित्रांनो, आजचा विषय असा, म्हणजे तुम्ही थंबनेल पाहिला यूट्यूब वरून मला किती पैसे मिळाले, मी सर्व काही माहिती आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सुटसुटीत आणि व्यवस्थित अशा रीतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आता हा जो माझ्या बाजूला बसलाय, मूळ कारण मला यूट्यूबवर येण्याचं मूळ कारण म्हणजे हा जो पाठी बसलाय तो आहे। त्याने मला सांगितलं की बाबा, तू यूट्यूबला व्हिडिओ चालू कर, तुला ॲक्टिंगची आवड आहे, चांगला तू अभिनय करतोस, चांगले हावभाव असतात चांगले, तर तू यूट्यूबवर का नाही जात? तर म्हटलं, अरे यूट्यूबवर भरपूर जण आहेत जे ते आपापलं करत आहे, आपल्याला बघायला मजा येते, बोलतो मग तुला बघायला आम्हाला मजा येईल। तर मग या उद्देशाने त्याने माझे पहिला व्हिडिओ बनवला होता, तो नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक डायलॉग होता, तो डायलॉग त्याने मला करायला लावला। तर मी तो सुरुवात केली, पहिला डायलॉग तो। त्याच्यानंतर मग हळूहळू मी सुद्धा एक व्हिडिओ बनवला आणि तो यूट्यूबवर अपलोड केला। त्याच्यानंतर मी सुद्धा एक व्हिडिओ अपलोड केला आणि यूट्यूबवर हळूहळू मी पण एक एक व्हिडिओ टाकायला सुरुवात केली। तर जशी मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, तसा तसा माझा आनंद वाढायला लागला, लोक बघायला लागली, मला खूप आवडायला लागलं। मग मी आजपर्यंत ज्यांचे व्हिडिओ बघून मला मजा येत होती, ते स्वतःचे व्हिडिओ बघून सुद्धा मला मजा यायला लागली, म्हणून मीही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। हा आता मला यूट्यूबवरून किती पैसे येतात हा भरपूर जणांनी मला प्रश्न विचारलेला, माझे मित्रसुद्धा मला विचारतात। मी त्यांना जर सांगितलं की अरे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तर बोलतात की आमचा काय फायदा आहे। तर गावी गेलो तर गावी पण भरपूर जणांनी विचार, तुला काय भेटतं, तुला पैसे मिळतात का? हा मी त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे तुम्हाला आत्ता, पण त्याआधी मी काही दोन चार गोष्टी सांगणार आहे की मी कशा कशी सुरुवात केली आणि काय काय साहित्य वगैरे। तर मी सुरुवातीला एक स्टँड घेतला होता 250 रुपयाचा आणि मोबाईल माझा साधाच होता, एक 10,000 मोबाईल होता, त्याच्यावरून व्हिडिओ शूट करत होतो। तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये जरा क्वालिटी थोडी डाऊन आहे। त्याच्यानंतर मी आता हा घेतलेला, थोडंसं जरा एक 1080p पिक्सलचा मला जो कॅमेरा भेटतो आहे, तर पूर्वीपेक्षा आत्ता व्हिडिओ क्वालिटी थोडी बरी आहे, कारण कॅमेरा पण थोडा चांगला आहे मोबाईलचा। मी डायरेक्ट कॅमेरा घेऊ शकत नाही, कारण नवीन कॅमेरा, छोटा कॅमेरा जरी घ्यायचा म्हटलं तरी 10,000 रुपयापर्यंत येतो आणि आपल्या मोबाईलमध्येच आता सध्या मी व्हिडिओ काढतो आहे। आणि तुम्ही माझे पूर्वीचे व्हिडिओ आणि आत्ताचे व्हिडिओ मी आणि जवळजवळ मला भरपूर जणं बोलले की हिंदी चॅनल चालू कर, कोणी बोललं मराठी चॅनल चालू कर, कॉमेडी व्हिडिओ बनव। अक्षरशः आज पण कॅमेरा समोर असला की मी कन्फ्यूज होतो मी काय बोलू, कारण आम्ही ज्या वेळेस आता हे व्हिडिओ आपण बघतोय लोकांचे, आमच्या वेळेस कॅमेरा वगैरे मोबाईल हा विषयच नव्हता। ज्यावेळेस मी 16-17 वर्षाचा असेल त्यावेळेस सेल्फी काढणे, आज पण आम्हाला मला थोडी लाजच वाटते सेल्फी काढायला लोकांमध्ये जाऊन, व्हिडिओ तर लांबची गोष्ट। आज पण मी लपून म्हणजे थोडा दबकत दबकत व्हिडिओ काढतो, पण प्रयत्न करतोय। तर आणखीन एक गोष्ट, आपल्या व्हिडिओ चॅनल मॉनिटाईज व्हायला कमीत कमी 1,000 सबस्क्रायबर लागतात आणि 4,000 वॉच टाईम लागते। तर माझ्या चॅनलवर आता तुम्ही बघताय 599 आहे, आता याच्यानंतर तुम्ही जर सबस्क्राईब करून 1,000 पर्यंत नेला तर चांगली गोष्ट आहे, आणि माझी इच्छा आहे तुम्ही न्याय व्हा। कारण कसं आहे, ज्यावेळेस मी चॅनल चालू केलं तेव्हा मला असं वाटलं की आता माझ्या गावातले माझे नातेवाईक माझे मित्र असे पकडून जवळजवळ 2,000 लोक तर आरामशीर आहेतच, परंतु प्रत्येकजण सबस्क्राईब करेलच याची काही शाश्वती नाही आहे आणि प्रत्येकाला माझे व्हिडिओ आवडतील याची मी कुणाला जबरदस्ती करायला नाही सबस्क्राईब करायला नाही सांगू शकत, ज्याची त्याची इच्छा आहे। पण माझी इच्छा होती की माझे नातेवाईक मित्र वगैरे असतील त्यांनी तरी कमीत कमी सबस्क्राईब करावं, पैसे भेटतील नाही भेटतील तो नंतरचा विषय आहे, मला आता 1 रुपयासुद्धा भेटत नाही, कारण 4,000 तास पूर्ण होणे गरजेचं असतं। आत्ता माझे कुठे 1,000 तास झालेत आणि 600 सबस्क्रायबर आहेत, त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचे पैसे मिळत नाहीत। ज्या दिवशी मला पैसे मिळायला चालू होतील त्या दिवशी पहिला व्हिडिओ मी तो, ज्या दिवशी पेमेंट येईल त्या दिवशी मी नक्की तो व्हिडिओ बनवेल। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा मला, मी प्रयत्न करेन की चांगलेच चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणण्याचा प्रयत्न करेन। सध्या मी कसं फॅमिली मॅन असल्यामुळे सध्या कामामध्ये बिझी असे व्हिडिओ बनवता येत नाहीत मला, पण आपण या पुढच्या महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापासून दर आठवड्याला बाहेरची व्हिजिट करणार आहे, एखादा चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे। तर तुम्ही थोडा हा महिना मला सपोर्ट करा आणि मी नक्कीच तुम्हाला तुमचं मन जिंकण्यामध्ये अशी जुरेन चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे। तर तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की मला यूट्यूबवरून किती पैसे मिळतात, तर मला खरोखर आता 0 रुपये म्हणजे काहीच पैसे नाही, अजून चॅनल मॉनिटाईजसुद्धा झालेलं नाही आहे। तर तुम्ही सपोर्ट करा आणि मला माझ्या मित्रांनी वगैरे भरपूर जणांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करतो त्यांना। आणि आणखीन एक गोष्ट आहे की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले पण जर ती पुढची घंटी आहे ती जर तुम्ही काळी केलेली नसेल ना, तर तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार नाही आहेत, कारण ती घंटी काळी करणं गरजेचं आहे। घंटी तुम्ही जेव्हा काळी करता तेव्हा मी नवीन व्हिडिओ कुठला अपलोड केला
तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळते आणि त्यानंतर मग तुम्ही ते माझे व्हिडिओ बघू शकता. भरपूर जण बोलतात की व्हिडिओ आम्हाला येतच नाही तर आम्ही कसे बघणार, त्याच्यासाठी ती घंटी काळी करणं गरजेचं आहे. तुम्ही घंटी काळी नक्की करा आणि हो चॅनल आपल्या तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आत्ता कुठे आहे, आपण सुरुवात केली, आपलं अर्धं निघून गेलं आयुष्य, आता अर्धं राहिले ते थोडं जरा एन्जॉय करूया. जे आपल्याला लहानपणी करावं असं वाटत होतं ते आत्ता करायला सुरुवात केली, कारण अभिनयाची आवड मला लहानपणापासून होती, आजही आहे आणि यापुढेही असणार आहे. त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ, एक आपलं दुसरं एक चॅनल आहे भन्नाड बावड्या, त्यावर आपण नवीन नवीन कॉमेडी व्हिडिओ आणायला सुरुवात करणार आहे आता. तर तुम्ही या चॅनलला पण सपोर्ट करा आणि त्या चॅनल, आता लोक बोलतात पर्सनल ब्लॉग बनव, पर्सनल माझ्या आयुष्यामध्ये पर्सनल असं दाखवण्यासारखं माझ्याकडे काय नाही आहे, त्यामुळे पर्सनल ब्लॉग बनवत नाही आहे. हां, तुम्ही जर मला सपोर्ट करून त्या पर्सनल ब्लॉग बनवण्यापर्यंत नेलात की बाबा ही माझी गाडी, ही माझी सायकल, ही माझं, असं माझ्याकडे काहीच नाही आहे सध्या दाखवण्यासारखं. रोज सकाळी कामावरून घरी येणं, कामावरून घरी येणं, घरून कामावर जाणे हा एकच टॉपिक असतो. त्यामुळे आणि कामाचं मी नाही दाखवू शकत तुम्हाला, काही गोष्टी पर्सनल असतात त्या गोष्टी शेअर करण्यासारख्या नसतात. चला तर भरपूर वेळ बोललो तुमच्याशी, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच एका चांगल्या नवीन ठिकाणी. आणि आता इव्हेंट्स ब्लॉग आपण बनवलेले आहेत भरपूर, तर माझी इच्छा आहे की भरपूर जण बोलतात की अरे तू सूर्यनगरचेच व्हिडिओ बनवतो, गावचेच व्हिडिओ बनवतो, बाकी कुठे जातच नाही. तर मी सुरुवात करतानाच विचार केला होता, आपण कुठलंही चांगलं काम करताना आधी देवाच्या पाया पडतो आणि नंतर मग घरातल्यांच्या किंवा चांगलं काम करताना देवाचं नाव घेतो किंवा मग घरापासून सुरुवात करतो. तसंच मी केलेलं आहे, सुरुवात देवाचे दर्शन दिले, दर्शन घेऊन तुम्हालाही व्हिडिओ दाखवलेले, दर्शन देऊन मीही तसंच केलेलं आहे. सुरुवातीला देवाचं दर्शन घेतलं आणि नंतर माझा जिथे जन्म झाला किंवा मी जिथे लहानाचा मोठा झालो त्या सूर्यनगरमध्ये मी व्हिडिओ काढलेत. सूर्यनगरबद्दल भरपूर सांगण्यासारखं आहे, पण कसं आहे आता हा व्हिडिओ जास्त मोठा करण्यामध्ये खूप म्हणजे नको वाटतंय. मी कदा एखाद्या दिवशी सूर्यनगरमध्ये संपूर्ण सूर्यनगरचा ब्लॉग बनवेन, प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये जाऊन माझे मित्रमंडळी राहतात सर्व तिथं, जुन्या आठवणी भरपूर गोष्टी आहेत तिकडे सांगण्यासारख्या. तर मी नक्कीच तो ब्लॉग बनवणार आहे. तसं त्याचे छोटे छोटे पार्ट्स मी गणपतीच्या व्हिडिओमध्ये परत गणपतीमध्ये दाखवलेले आहेत थोड्या थोड्या गल्ल्या, आपण पूर्ण लवकरच करूया. चला जास्त वेळ घेत नाही, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मला कुठल्याही प्रकारचे अजून पैसे भेटत नाही, तुम्ही सपोर्ट केला तर तुमच्या आशीर्वादाने नक्कीच भेटतील, आणि भेटले की मी नक्की व्हिडिओ बनवेन. चला भेटूया, जय महाराष्ट्र.